मनसे आणि भाजपची जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढतानाच दिसतीये आणि आज सकाळीच भाजपच्या आशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचं नेमकं कारण काय होतं हे कळू शकलेलं नाहीये, पण ही भेट अंधेरी पोटनिवडणूक मुंबई महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातंय. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आज आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय, त्यात अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात आता अनेक घडामोडी घडतात, त्या पार्श्वभूमीवर ही भेट असावी अशी एक चर्चा आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे त्यांच्या निवासस्थानातल्या गॅलरी बाहेर उभे आहेत. त्यांना सकाळी राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतली आणि ही राजकीय भेटीची बातमी काल मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे यांची भेट झाली, जवळपास एक तासभर चर्चा झाली. तर आज सकाळी सकाळीच आशिष शेलार यांनी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींचं हे सत्र सुरू आहे आणि हा सिलसिला चर्चांचा भेटीगाठींचा असाच पुढे सुरू राहणार आहे, कारण सध्या दिवस आहेत ते निवडणुकीचे आणि राजकीय रणधुमाळीचे. त्यामुळे आज शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमके काय मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी गुप्तता पाळण्यात आली आहे, मात्र निश्चितच अंधेरी पोटनिवडणुका आता येतात आणि त्यामध्ये अर्थातच वेगवेगळ्या सभा होतील. यामध्ये राज ठाकरे सभा घेणार का, कोणाच्या बाजूने ते बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे निश्चितच याच संदर्भात काही चर्चा झालेली असू शकते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे